म्हणजे अंडर क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आज भांडूप म्हटलं तर समीर मांजरेकर साहेबांचं आवर्जून नाव घेतलं जातं. आज त्यांचा देखील एक विशेष सन्मान, ऑफिशियल टी शर्ट देखील त्यांना देऊन त्यांचा मात्र एक सन्मान केला जातोय. धन्यवाद समीरजी, आज आपण दाखल झालात आणि आपलं अगदी मनापासून हार्दिक आभार. एक निर्णायक मॅच आहे, एका साईडला डोंबिवली आहे, अगदी कल्याण डोंबिवली वरून मात्र प्रवास करून इकडे दाखल झाले, तर एका साईडला रॉयल चेंबूर घनश्याम शिंदेला आपण पाहू शकतो, एका साईडला तर जतीनला पाहू शकतो, हेनाय कुमारला पाहू शकतो, सुये भुरेला पाहू शकतो, त्यानंतर अरुण चव्हाणला पाहू शकतो. दोन यंगस्टार आपण पाहिलं तर शुभम लोखंडे, त्यानंतर करण सोडाला देखील आपण पाहू शकतो या मॅचमध्ये, प्रतीक यांना पाहू शकतो, निरंजन यादवला देखील आपण पाहू शकतो. खूप वर्षाने कमबॅक करतायत, म्हणजे काही महिने क्रिकेटपासून थोडीशी लांब होती निरंजन यादव, आणि पुन्हा एकदा तेही देखील कमबॅक करतायत. मोहनभाई चिरा साहेबांचं देखील मी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. मोहन सर आणि त्यांचं पूर्ण मित्र परिवार, आपण आपला अमूलाग्र वेळ या क्रीडा स्पर्धेला दिलात आणि वेळात वेळ काढून दाखल झालात. मॅचला सुरुवात होतीये, साखळी फेरीतील शेवटची मॅच. एका साईडला पाहिलं तर रॉयल चेंबूर, एका साईडला पाहिलं तर ओमसाई गणेश यांच्यामध्ये झुंज. पहिलाच बॉल निरंजन यादव यासाठी ओळखले जातात, अगदी डावकिरा त्याचा चतुर गोलंदाज. खूप महिन्याने कमबॅक करतायत, परंतु पहिलाच बॉल अतिशय सुरेख टप्प्यावर टाकतायत. अगदी चेंबूर म्हटलं तर क्रिकेटची देखील खूप मोठी परंपरा. आज चेंबूर म्हटलं तर खूप संघ या विभागातून येतात. स्टेशन वाईजला मी लक्ष्मीलाल मुरुगन संघाचं देखील नाव घेईन, त्याही संघाने खूप चांगला बोलबाला केलाय. अबोल आपण पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहा मुंबईतील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चेंबूरचा चित्ता ज्याला म्हटलं जातं, तो मात्र तिकडे तैनात होता. हेनॉय कुमार यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे डॉट बॉल पुन्हा एकदा ओमकार यांना रोखून ठेवलंय. रन्स करावे लागेल तुम्हाला, जर मॅच जिंकायची आहे तर धावा कराव्या लागतील. 1-2-4 फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे अगदी संयमाने बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. आलेले तमाम मान्यवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्याला पण पाहिलं तर एक्सरसाइजने क्लिक करायचा प्रयत्न जरूर झाला होता. वन टॅप केला जातोय ओमकार पाटणे यांच्या माध्यमातून, एक धाव मिळतीये. इकडे मात्र खातं ओपन केलं जात आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निरंजन सज्ज होत आहेत. एक एक रन खूप महत्वाचा आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अंडर आर्म क्रिकेटचे चाहते आज दाखल झालेत. ओहो हा बॉल देखील पाहिला तर खूप चांगल्या प्रकारे पिचिंग पाहायला मिळाली, अगदी मिडल स्टंपवर पिचिंग पाहायला मिळतीये. खूप चांगला खेळ पाहायला मिळतो या पहिल्याच ओव्हरमध्ये. निरंजन याने मात्र रोखून ठेवलंय. गुड बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये. नक्कीच केन विल्यमसन, पहा मोठ्या मॅचची मोठा फिल्डर म्हटलं जातं आणि केन विल्यमसन ही खेळी आपण पाहत आहोत. खूप चांगल्या बॉलिंग आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि निरंजन यादवला मात्र यश मिळते. ओमकार पाटणे यांना मात्र मैदान सोडवा लागतंय. डोंबिवलीचा हा संघ, कल्याण डोंबिवली म्हटलं तर खूप अंडर आर्म क्रिकेटची देखील पंढरी म्हटलं जातं. सर्कल बाउंड्री खेळणारे त्याही विभागातून खूप चांगले खेळाडू घडले. जॉर्ज कल्याण, त्यानंतर डोंबिवली देखील विभागातून अर्निंग विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली, तोही संघ देखील खूप चांगली कामगिरी करत असताना अंडर आर्म क्रिकेटला लाभले. कल्याणचा आई स्वराज्य गावदेवी, तोही संघ देखील खूप चांगली कामगिरी करत असताना अंडर आर्म क्रिकेट, म्हणजे मुंबई उपनगरात येऊन याही खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आणि डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ परिसराचा बोलबाला मुंबई उपनगरात देखील कायम ठेवला आहे. म्हणजे त्याही विभागातून देखील चांगली कामगिरी खेळणारे खेळाडू घडले. मुंबईत येऊन चांगला परफॉर्म, मुंबईत ज्यांना जिंकायचं आहे तिकडे कॉम्पिटिशन आहे. मुंबईत सहजासधी कोण जिंकत नाही. मुंबईत जर तुम्हाला खेळायचं तर गल्ली गळीत कॉम्पिटिशन आहे आणि भांडूपमध्ये तर खूप कॉम्पिटिशन आहे. 1-2-4 फॉर्मॅट जर जिंकायचं आहे तर भांडूप मुलुंड ठाणे या परिसरात सातत्याने कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागतात.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक पहिलाच बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळाला, फुल टॉस बॉल होता परंतु त्याला जमीन लगतचा फटका घ्यायला पाहायला मिळाला. पहा हे मात्र डिफरन्स मी तुम्हाला सांगतो, हा बॉल जर भांडूपकरीत्या कुठल्या खेळाडूला भेटला असता तर वन टॅप खेळला असता, परंतु जमीन लगतचा फटका खेळताना पाहायला मिळाला डोंबिवलीचा खेळाडू. फलंदाज आपण पाहिलं तर महेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर व्हाईट प्लस एक तब्बल, आपण पाहिलं तर दोन धावा होत आहेत धावफलकावर, दोन्ही पुढे जाईल किती झाला स्कोर, तब्बल चार धावा होत आहेत धावफलकावर. प्रतीक यांना बॉलिंगसाठी आपण पाहू शकतो, पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. निरंजन यादव चांगले एफर्ट दाखवत आहेत, पहा फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. नक्कीच सर्वांच्या नजरा टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलवर देखील आहेत, केन विल्यमसनची ही खेळी सर्वांच्या लक्षात राहील कारण की 144 धावा झाल्या, 3 विकेट माघारी परतलेत आणि केन विल्यमसन 45 चेंडूमध्ये 81 धावांवर खेळतोय. मोठा मॅचचा मोठा प्लेअर म्हटलं जातं. सर्वांचे देखील ओहो लेग साईडच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, विकेटचा पतन होत आहे, माघारी परतावं लागतंय फलंदाज महेश यांना. डोंबिवली संघ थोडासा बॅकफूटला आहे कारण की इकडे रन करावे लागतील. राहुल येत आहेत बॅटिंगसाठी. डोंबिवली ग्रामीण कल्याण डोंबिवली ग्रामीण भागातून देखील ओव्हरआर्म क्रिकेट देखील खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. बॉलिंगसाठी प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होते, दुसरी ओव्हर घेऊन दाखल झालेत आपल्या संघासाठी. वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तिकडे आपण पाहिलं तर अरुण चव्हाण येत आहेत चेंबूरचा अजून एक आक्रमक खेळाडू म्हणून अरुणचं नाव मी आवर्जून घेईल. मागील 2 वर्षे ह्याही खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. ओंकार मालाड नंतर अनेक व्यावसायिक संघ अरुणने गाजवले, ते मात्र टप्पा योग्य त्या ठिकाणी. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना लाईन लेंथ पिचिंग खूप महत्वाची आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगल्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळतीय प्रतीक यांच्या माध्यमातून. ते मात्र चेक केलंय, जाणून घेतलं जात आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज राहुल चांगला फटका पाहायला मिळाला. धावफलक पुन्हा एकदा एकडी पुढे जाईल. 2 ओव्हरचा खेळ झाला धावफलक आपण पाहिला तर 2 गडी बाद तब्बल 6 धावा झाल्या धावफलकावर. KP9 चषक KP9 संघ मुंबईतील एक मातब्बर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि आज त्या संघाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे पप्पू यांना आमंत्रित केलं जात आहे. अंडरआर्म क्रिकेटचा एक जुना जागता खेळाडू, अनेक व्यावसायिक संघ गाजवले घनश्याम यांनी आणि आज आपल्या स्टेशनच्या नावासाठी झुंजतोय. आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नरेश मदने यांच्या माध्यमातून. डोंबिवलीचा अजून एक चांगला खेळाडू आहे, खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील सर्कल बाउंड्री देखील क्रिकेट स्पर्धा नरेश यांनी गाजवल्यात आणि म्हणजे चांगले चांगले स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. आता मात्र अगदी कल्पकतेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तिकडे आपण पाहिलं तर निरंजन यादव आहेत, येतोय डॉट बॉल. KP9 संघाची ही क्रीडा स्पर्धा सलावतप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन लाखमोलाचं आयोजन पाहायला मिळतंय. वर्ष 6 या क्रीडा स्पर्धेचं. ओहो हो रॉंग वन, काय बॉल केलाय, लाजवाब टप्पा पडतात, चेंडूने हलकासा कट केला आणि दिशा बदलली. नरेश मदन्यांना रोखून ठेवलंय. हे व्यावसायिक खेळाडूंची खासियत आहे, तुझ्याकडे शैली आहे तर माझ्याकडे देखील शैली आहे आणि ही शैली घनश्याम शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉल आपण पाहिला तर अगदी हलक्या हाताने मात्र अगदी नॅचरल ओब्रेक होता, टप्पा पडता चेंडू थोडासा आतमध्ये आला परंतु सुयोग भुरे यांनी देखील आपली शैली वापरली, अगदीच जाणून घेतलं आणि खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. धावफलक आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जाऊन पोहोचते, तब्बल 8 धावा होते धावफलकावर. घनश्याम यांची खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली ह्याच 3 ओव्हरमध्ये. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण ओव्हर घेऊन आले आणि अगदी कमी धावा खर्च करत असताना खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. गुड बॉलिंग. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा घनश्याम सज्ज होत आहेत. व्हाईट बॉल घोषित करतात पंच पद्मनाथ प्रभू बाबू सर. गेले 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अजित निकम सर बाबू सर यांना आपण पाहत आहोत. मुंबईतील अंडरआर्म क्रिकेटमधले एक नामांकित पंच तर मात्र टॅप केला जातोय. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर झालाय आणि धावफलक पाहिलं तर 2 गडी बाद चांगला बोलबाला राहिला आहे.
खूप चांगली फिल्डिंग देखील निटॉन कपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार निटॉन कपमध्ये जरूर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच गोलंदाज करण यांना आमंत्रित केला जात आहे शेवटची ओव्हर घेऊन. महत्वपूर्ण ओव्हर आहे. हा बॉल आपण पाहिला तर पहिलाच बॉल डाव्या इष्टी बाहेर पंचदंडित करतात. वाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. तब्बल 11 धावा झाल्या धावपलकावर. 20-21 धावा जरी झाल्या तरी मॅचमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट आहे त्यामुळे तुम्हाला तशा धावा कराव्या लागतील. हा बॉल आपण पाहिला तर अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू रोखून ठेवला मात्र इथे फलंदाज राहुल यांना आणि धावजीच्या रूपामध्ये मात्र मैदान सोडावं लागतंय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला जसप्रीत बुमराह. नंतर अनेक यॉर्कर स्पेशलिस्ट मी नाव आवर्जून घेईल. आज त्यांची आठवण करून देत आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल येत आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सज्ज होत आहेत. हा बॉल पाहिला तर अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु तेवढं चांगलं फिल्डिंग फॅक्टर पाहायला मिळालं. तिकडे आपण पाहिलं तर हेनोय कुमार येत आहेत आणि नरेश मज्ञाना मैदान सोडावं लागतं धावचीच्या रूपामध्ये. डोंबिवली संघ थोडासा बॅकफुटला आहे या मॅचमध्ये. तब्बल 11 या धावसंख्येवर थोडासा पडदडीत पाहायला मिळतोय. धावा झाल्या नाहीत. 1-2-4 फॉर्मॅट तुम्हाला खेळत असताना अगदी संयमी बॅटिंग सिंगल दुहेरी मात्र प्रत्येक बॉलवर रन येणं खूप महत्त्वाचं असतं. आज सकाळपासून पाहिलं तर 40 धावा झाल्या, 38 धावा झाल्या, 32 धावा झाल्या परंतु एक्स्ट्रा रन्स देखील आपण आज दिवसभरमध्ये खूप पाहिल्या. दोन संघ तर टॉप 3 जाऊन पोहोचले. तिसरा संघ कोण जाणार. साई सिद्धी कॉप्स वरळी त्यानंतर सिद्धिविनायक ह्याच विभागातील एक चांगला संघ. हो हो यू मिस आय डेफिनेटली हिट. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु तेवढाच अतिशय खोलवर टप्पा चेंडू. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु अतिशय खोलवर टप्पा चेंडू पाहायला मिळाला. यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि फलंदाजाला मात्र माघारी धाडलं गेलं. खूप चांगला बॉलिंग अटॅक, खूप चांगला बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. नक्कीच खूप चांगला निर्णय घेतला घनश्याम शिंदे याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा. तो निर्णय मात्र सर्व गोलंदाजांनी आपली चांगली कामगिरी केली आहे. पहिली ओव्हर नक्कीच निरंजन, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रतीक, त्यानंतर घनश्याम, त्यानंतर शेवटची ओव्हर करण खूप चांगले हाताळत आहेत. ओहो काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब. करणने मात्र इकडून रन घेण्यापासून वाचवलेत. शेवटची ओव्हर चालू आहे. तब्बल आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धावफलकावर. डोंबिवली संघ थोडासा पडदडीत आहे या मॅचमध्ये. बॅटिंग झाली नाही आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला कौस्तुब यांना आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाजाला माघारी धाडलंय. गुड बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली करण यांच्या माध्यमातून. राहुल म्हात्रे येत आहेत बॅटिंगसाठी. आपल्याला आपण पाहिलं तर पंचदंडित करतात. नो बॉल. एकच रन असल्याची नोंद घ्यायची आहे. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक ने पुढे जाते. 12 धावा होत्या धावफलकावर. करांनी खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या त्याही देखील एक्स्ट्राच्या रूपामध्ये. एक वाईट आणि एक नो बॉल. करण पुन्हा दिसत जेवत आहेत. तर राहुल म्हात्रे यांना स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो. 12 धाबा तर झाल्या आहेत. हो 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 काय बॉलिंग केली आहे करण. करणसाठी एकदा जोरदार टळावेत. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटची ओव्हर आपल्या संघासाठी अगदी महत्त्वपूर्ण आणि सर्व बॉल यॉर्कर पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराह नंतर रसिद मलिंगा यांची मात्र आठवण करून दिली आज या करणने. मोहन साहेबांना देखील विनंती करेल की नक्कीच तेही देखील या क्रीडा स्पर्धेला आपले उपस्थिती दाखवली आणि त्यांचे देखील 2 शब्द या युवा पिढीसाठी मी ऐकेल. आज भांडूप म्हटलं तर खूप मोठी परंपरा आहे. अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेट, त्यानंतर दहीकाला उत्सव, कबड्डी या भांडूप नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातं आणि आज तीच परंपरा झोपत असताना KP9 संघ
ज्या भांडूप सर्व क्षेत्रामध्ये भांडूप पुढे आहे. कबड्डी असेल, क्रिकेट असेल, प्रत्येक दहिकारामध्ये देखील भांडूपचं आवर्जून नाव घेतलं जातं. उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप ह्याही मंडळाचं नाव मुंबई उपनगरात कबड्डी या खेळामध्ये आवर्जून घेतलं जातं, कारण की मोठमोठे संघांनी त्याही संघांना धक्के दिलेत. आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 13 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं या खेळामध्ये. त्यामुळे स्वतःवर कधी जास्त विश्वास करू नका, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, म्हणून हा खेळ आहे तसा. 24 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. तशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, तसं मात्र मी घेऊन जातो शिवमजी राऊत यांच्याकडे. धन्यवाद. थँक यू. तर या दरम्यान रवी जयस्वाल साहेबांचं इथे शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेबांचं. त्याचबरोबरीने खरं तरी स्पर्धेसाठी भवानी कॅटरर्स भांडूप, तदनंतर नितीन शेटसुतार, तारकर बंधू, सतीश सावंत या सर्वांचं विशेष सहकार्य राहिलं या क्रीडा स्पर्धेसाठी. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणातून लाख लाख आभार व्यक्त करतो. या जाब्यावर पुढे त्या मॅचच्या दिशेने डोंबिवली विपक्ष चेंबूर अशी मॅच मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा, 13 धावांचं टीमसमोर टार्गेट आहे. डोंबिवली संघाच्या गोलंदाजांनी जे गमावलंय ते इथून फलंदाजांना त्यांच्या कमवून द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. बघायचं इथे काय चित्र असेल, कोणती टीम या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज थोडेसे पाठीमागे राहिले बॅटिंग करण्यामध्ये, परंतु गोलंदाजांना इथून ही मॅच फिनिश करून द्यावी लागेल. अजून एक ऑफस्टंपचा बॉल बाहेर व्हाईट बॉल. राज संत यांच्याकडनं शुभेच्छा येते टीम डोंबिवलीला या सामन्यासाठी. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. अनेक प्रेक्षक वर्ग घर बसले सामना एन्जॉय करतोय, त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. राऊंड विकेट टॅप करतायत आणि या बॉलवर येते सिंगल, एक रन या बॉलला मिळते. टीम समोर 13 धावसंख्येचं टार्गेट आहे. तर याच दरम्यान तालुका अध्यक्ष सन्माननीय सतीश थोरात साहेबांचे ते नुकतंच आगमन झालं, त्या साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मुंबई सचिव सन्माननीय जितू मोरे साहेबांचे देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या माहितीसाठी ओमसाई गणेश डोंबिवली विपक्ष रॉयल चेंबूर अशी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. 13 धावांचं फक्त टीमसमोर टार्गेट आहे आणि ते टॅप केला या बॉलवर देखील एक रन येते. जर अशाच प्रकारे मॅच सुरू राहिली तर डोंबिवली टीमला कुठेतरी हा सामना गमवावा लागेल. आणि एकेरी दुहेरी धावेने आता मात्र टीम पोचली आहे तब्बल 4 आकड्यावरती. धावसंख्या 4, राऊंड विकेट, नेक्स्ट बॉल हा देखील लेगस्टिकच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा, जी टीम जिंकेल ती लगेच फाईट करेल. रेंबो मंगलमूर्ती वरळा या टीम सोबत. तर रेंबो मंगलमूर्ती टीमचे कॅप्टन, आपण कृपया करून आमच्या व्यासपीठच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे, कारण की आपण लगेच ती देखील मॅच सुरू करू, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. टीम समोर 13 धावसंख्येचं लक्ष, राऊंड विकेटकडनं बॉल रेडी. ओहो, समोर फिल्डर आहे त्यामुळे येईल हा डॉट. 13 लक्ष आहे, धावा झाल्यात आतापर्यंत 6, म्हणजे अजून हवेत 7 विजयासाठी. बघायच्या मॅचमध्ये कशी कामगिरी असेल. पहिले षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मुंबई सचिव सन्माननीय जितूभाई मोरे, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर साहेब आपण कृपया करून आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मी जितूभाई मोरेंना विनंती करतो की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा देखील येतोय डॉट. अजूनही बॉल चिल्ले गेट शेवटचे 18 आणि 18 बॉलमध्ये टीमला विजयासाठी गरज आहे, ती म्हणजे 6 धावसंख्येची. 6 धावा हव्यात, 18 बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत. आव्हान थोडंसं सोपं आहे टीम रॉयल चेंबूरसाठी, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, या मॅचमध्ये काही होऊ शकतं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही भांडूपची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे.
त्यामुळे इथे जी प्रेक्षकांची असेल आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांडियाळी असेल ही आम्हाला सातत्याने इथे पाहायलाच मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सन्माननीय सचिव जितूभाई मोरे साहेबांचं आमच्या मंचावरती आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेबांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. 9व्या आकड्यावरती धावफलक पोहोचलोय. 4 रनची फक्त टीमला विजयासाठी गरज आहे. आणि इथे खराब चेंडू. 3 रन्स हवेत विजयासाठी टीमला. विजयापासून जास्त दूर नाहीये. टीम रॉयल चेंबूर फक्त औपचारिकता या मॅचमध्ये. आणि सुरेख टॅप अरुणचा फक्त मिळेल एक. टॅप भरपूर लांब लगवला परंतु फक्त एक रन मिळते. 2 पावलं दूर विजयापासून. आणि यानंतर जी टीम जिंकेल ती टीम लगेच फाईट करेल. हो सुरेख चेंडू. चला हर्षद आपण टॉससाठी यायचं आहे लगेचच विनंती असेल कारण की आपण ती देखील मॅच लगेच खेळवून घेऊयात. राऊंड विकेट. खराब बॉल. वाईट बॉल. धावसंख्या 12. धावांची बरोबरी झाली आहे. 1 रन फक्त टीमला विजयासाठी हवा आहे. आणि इथे मॅच जिंकली आहे ती म्हणजे टीम रॉयल चेंबूरने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बघूयात आपण. 1, 2, 3, 4, 5 1 रन उडे ना त्यातला. 1 रन उडे ना. करण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करण आपण या लगेचच. आणि विनंती असेल घनश्याम आपण देखील टॉससाठी यायचंय. आपण टॉस देखील लगेच करून घ्यायचंय.